पण बंधू भगिनींनो, हे किती निर्लज्ज आहेत. सगळं करून हेच लोक इथे येऊन वर नाक वर काढून भाषण देतात. अरे बेशर्मांनो, नाही जनाची तर मनाची तर ठेवा. राजकारणामध्ये अलीकडच्या काळात किरीट सोमय्या सारखे लोक रोज कागद घेऊन फिरतात, तुमचं खोटं रोज पकडलं जातं, पण यांना चिंता नाहीये. आणि मी त्या दिवशी सांगितलं होतं, ज्या दिवशी हे होर्डिंग पडलं आणि निष्पाप लोकांचा जीव गेला, मी त्या दिवशी सांगितलं होतं, हा मालक या होर्डिंगचा कुठल्याही बिळात लपला असेल तरी माझे पोलीस त्याला शोधून काढतील. आणि आज शोधून काढलंय आणि आता त्यांचा पर्दाफाश झालेला आहे. सगळ्या परवानग्या आणि बेकायदेशीर परवानग्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजींच्या सरकारने दिलेल्या आहेत. आणि बंधू भगिनींनो, 140x120 होर्डिंग, कुठल्याही नियम नाही, कुठल्याही परवानग्या नाही, थेट त्या ठिकाणी लावलं आणि त्याला तुम्ही लीज देता, त्याला तुम्ही सगळ्या मान्यता देता. आज खऱ्या अर्थानं हा ऍक्सिडेंट नाही आहे, याला ऍक्सिडेंट नाही म्हणतायत. एक प्रकारे या लोकांचा खून हा त्यावेळच्या सरकारच्या आशीर्वादाने झालाय. आणि म्हणून मी तुला शब्द देतो, कुठल्याही परिस्थितीत हे जे 16 लोक या ठिकाणी गेले आहेत, यांचं जीवन वाया जाऊ देणार नाही, ऍक्सिडेंट म्हणून त्याला सुटू देणार नाही. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा त्या ठिकाणी आम्ही साबित करू आणि त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल, आम्हाला वाटत नाही.